subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. तर मग आमचं घर चांगलं नाहीये, त्यावेळी आम्हाला मदत करायला यायला पाहिजे ना, समाजसेवक आहात तुम्ही सगळे. मग आमची परिस्थिती कशी आहे, घर तिथं राहू शकत नाही. मी पंचरत्नमध्ये अशोक पालवे आहे, तिथं पूर्ण कंपाऊंड खाली गेलेलं आहे. आम्ही आमच्या भाड्याने बाहेर राहतोय, आम्ही आमचा खर्च करतोय. मग त्यावेळी आम्हाला कोणी येत नाही की तुम्हाला भाडं देतो किंवा तुम्हाला हे देतो. आता सी सी आली आहे, आता यांची कुठली प्रवृत्ती आहे ना, काय हवं आहे? म्हणजे सी सी आयची वाट बघायची, दबा धरून बसायचं आणि सी सी आली की त्यांना ब्लॅकमेल करायचं. हा प्रकार काहीतरी सुरू आहे, पण यांनी काहीही फरक पडणार नाही. कारण आम्हाला माहिती आहे, आम्ही जे कागदपत्र दिलेत आणि आम्ही कागदपत्र जमवतोय 2010 पासून, कारण तेव्हापासून हे पुनर्बांधणी हे चालू आहे. त्याच्यामुळे लोकांनी पण पॅनिक व्हायची काही गरज नाही आहे. आणि आम्ही प्रथम महानगरपालिकेचे पदाधिकारी आहेत, कमिश्नर आहेत, यांचे खूप खूप आभार मानतो. कारण इतके कमिश्नर येऊन गेले, इतके राजकीय मंडळी येऊन गेली, पण यांनी हे काम केलं आणि यांनी आता ह्या एकदम पडलेल्या इमारतीला पुनर्बांधणीसाठी परवानगी दिली. खूप आभारी आहे. त्यांना फक्त एकच विनंती आहे साहेब, ही जी मंडळी आहे ह्या मंडळीच्या व्यतिरिक्त आमचे कागदपत्र कोणालाही देऊ नये, ही कळकळीची विनंती आम्ही महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांना करतो. अजून आम्हाला सी सी मिळालेली नाही आहे, परंतु आम्ही ह्या प्रोसेसमध्ये आहोत. आणि या 2 दिवसामध्ये चाललेल्या प्रकारामध्ये जे काय प्रकार लोकांच्या नजरेसमोर आलेले आहे, त्यामुळे लोकांच्यामध्ये परत एकदा आमच्या कमिटी मेंबरमध्ये प्लस आमच्या रहिवाशांमध्ये घबराट निर्माण झालेली आहे. ह्या घबराटीचं कारण असं आहे की 1996 पासून ज्या वेळेला मिराणी कमिटी आणि तुमची IIT ची कमिटी या लोकांनी जर सिडकोच्या बांधलेल्या इमारती जर या नादुरुस्त आहेत, लोकांना राहण्यासाठी सक्षम इमारती नाही आहेत, त्या तुरंत इमारती दुरुस्त केल्या पाहिजेल आहेत. असे कंडिशन असताना सुद्धा गेल्या 25 वर्षामध्ये कधी सिडकोनी त्या ठिकाणी स्वतःहून सांगितलं नाही की आम्ही या लोकांना इमारती रिपेअर करून देतोय, किंवा महापालिका ज्या टायमाला स्थापन झाली त्यानंतर महापालिकेसुद्धा अधिकार झटकत आहे. याचा अर्थ असा आहे की तुमचं घर आहे, तुम्हाला जगायचं तुम्ही जगा, किंवा तुम्हाला मरायचं तुम्ही मरा. अशा परिस्थितीमध्ये कुठे ज्या टायमाला लोकांनी रिडेव्हलपमेंटला सुरुवात केलेली आहे, आम्ही चांगल्या प्रकारे प्रत्येक गोष्ट आमच्याकडे प्रत्येक गोष्ट माझ्यासोबत मी तुम्हाला सांगतो की माझ्याकडे संपूर्ण मिनिटाईज आहे, माझ्याकडे ऑफिशियली ठराव पास केले गेलेले आहेत. त्याच्यानंतर त्या ठिकाणी आम्ही रिडेव्हलपमेंटला जाणार, त्या ठिकाणी रिडेव्हलपमेंट केल्याच्यानंतर कशाप्रकारे आम्ही पेपर पब्लिकेशन केलेलं आहे, बिल्डर अपॉईंट केलेला आहे, बिल्डरला कशाप्रकारे आम्ही ऑफिशियली ऑथॉरिटी लेटर दिलेलं आहे, त्याला अपॉइंटमेंट लेटर दिलेलं आहे, ॲग्रीमेंटमध्ये काही टर्म्स अँड कंडिशन असेल ह्या आमच्या कमिटी मेंबर बरोबर आमच्या सगळ्या मेंबरनी त्या जाणून घेतलेल्या आहेत. आम्ही ह्या ठिकाणी काम करत असताना आमची घरं आज अशी परिस्थिती आलेली आहे की मी तुम्हाला एक विनंती करतो, तुम्ही माझ्याशी माझे फोटो काढत असताना तुम्ही बाहेर पडा आणि डाव्या साईडला असलेल्या जेन म्हणजे त्या बिल्डिंगचे फोटो काढा, जेणेकरून हे जे बोलणारे आहेत त्यांना ते फोटो बघू द्यात आणि त्यांना ते पाहू द्या त्या ठिकाणी खरोखर जनावरं बांधण्याच्या लायकीची घरं आहेत का. मग अशा काळामध्ये समजा आज प्रत्येक वर्षी महापालिका त्या ठिकाणी आम्हाला नोटीस देते की तुमचे सी कॅटेगरीमध्ये डिक्लेअर केलेलं आहे, डेंजर केलेलं आहे, तुम्ही त्या ठिकाणी खाली करा आणि झालेले जीवितहानीला तुम्ही जबाबदार जर असाल तर अशा कंडिशनमध्ये आम्ही आमच्या घरामध्ये म्हणून राहायचं का. नमस्कार, मी बजरंग मालिक, मी साय आशीर्वाद कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये राहतो. आमच्या सोसायटीमध्ये 18 बिल्डिंग आहेत. गेली 10 वर्ष रिडेव्हलपमेंटसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. जवळजवळ 10 वर्षामध्ये आमच्या 10 जनरलबॉड्या झाल्या. जनरलबॉड्याचा रिस्टर आमच्याकडे कारोबार 256 लोकांमध्ये आम्हाला जवळजवळ 90% लोकांचे आम्हाला सहाय्य मिळाले. आमच्या सोसायटीमध्ये कोणाचा विरोध नाही. ठीक आहे, कोण राजकीय लोक ह्याचा लाभ घ्यायसाठी, त्यांचा राजकीय फायदा घ्यायसाठी त्यांच्या हस्तका करवी हे काय जे करत असतील ते मुठभर आहेत,
शेवटी शासनाने 51% मेजॉरिटी असेल तर रिडेवलपमेंट होईल ह्याची संमत दिली आहे. आमच्याकडे तर 90% लोक आहेत रिडेवलपमेंटचं. आज आम्हाला 14 तारखेला आमच्या हातामध्ये शिशी मिळालेली आहे. आज आमच्या सोसायटीची परिस्थिती अशी आहे, आमच्या घरामध्ये आम्ही जिथं राहतो त्या घरामध्ये आम्ही जीव मुठीत घेऊन राहतो, कधी स्लॅब पडेल सांगू शकत नाही. असं असताना काही लोकांची जी लोक राहतात ज्यांची परिस्थिती थोडी व्यवस्थित आहे ते लोक 135 लोक घरं सोडून गेली तिथून स्वतःच्या जीवाची भीतीनं. हे राजकीय लोक जो फायदा घेत असतील, उद्या ह्या भीत कुठला इन्सिडेंट झाला, आघात झाला, जीवितहानी झाली, सर्वस्वी जबाबदारी त्यांची असेल, त्यासाठी आम्ही रस्त्याचं आंदोलन करू, रस्त्यावर उतरू, कारण त्यांना जबाबदार ते असतील. इथली रहिवासी जे जीव मुठीत देऊन गेली 15-20 वर्ष राहत आहेत, त्यांनी हा स्ट्रगल, हा प्रोसेस जो गेली 15-20 वर्षांचा आहे, जो चालू केलेला आहे, जो आता ह्या CC लेवलपर्यंत आलेला आहे, तो त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेला आहे. ह्याच्यामध्ये ह्या 15 वर्षाच्या कालावधीत बऱ्याचशा कॉर्पोरेशन म्हणा किंवा सिडको म्हणा, यांच्या बऱ्याचशा कमिटी चेंज झाल्या, अधिकारी चेंज झाले, तर मग मुद्दा उपस्थित होतो की हे सर्व अधिकारी किंवा ह्या सर्व कमिट्या यांनी हा प्रोसेस पाहिला नाही का. इवन या रिडेव्हलपमेंटच्या प्रकारामध्ये, आमच्या एकताच्या प्रकारामध्ये, कॉर्पोरेशनची CC आधीही सिडकोची मेन सिडको हे असल्यामुळे त्यांनी त्यांची स्वतःची CC दिलेली आहे. जवळजवळ 80-90% लोकांची इकडे संमती कन्सेंट तेव्हा फार पुरी झालेली आहे. असं असताना फक्त 8-10 लोकांच्या ह्यांनी त्यांनी आम्ही आम्हाला असं सापडलं तसं सापडलं ह्याला इम्पॉर्टन्स न देता, जे 80-90% लोकांनी कन्सेंट दिलेली आहेत, जे ऑन रेकॉर्ड आहे, ह्याला महत्त्व न देता हा संपूर्ण एक टोटली फ्रॉड आहे किंवा हे असं म्हणणं कितपत उचित आहे. तर CC वगैरे आली, लोकांनी घरं खाली, लोक चाव्या देणार होते आपल्याला, चावी आम्ही देणार होतो, 432 आहेत एकतामध्ये, आम्ही सगळं चाव्या देणार होतो, तर हे मध्येच काहीतरी. हा कोण आहे मिर्जे, कोण आहे, कधी आला नाही आमच्या इथे मिर्जे, कधी आम्हाला कधी त्यांनी मदत केली ना. आमच्या पाटकर साहेबांनी सगळं हे घडून आणलेलं आहे आमचं रिडेव्हलपमेंटचं काम. कोण मिर्जे आहे, हां, कधीच आमच्या मदतीसाठी धावून नाही आला हा मिर्जे. आता कधी कसा उपस्थित झाला मिर्जे. आज आमच्या 432 लोकांचं आम्ही सगळ्यांना चावी देणार होतं, बिल्डर लोकांना आमचं भाडं चालू होणार होतं, आणि हा मध्येच खो, CC वगैरे सगळं आलेलं आहे आमचं. हे राजकीय लोकच मध्येच खो घालत आहे. गेली 20 वर्ष आम्ही झटत आहोत हे पुनर्विकासासाठी, आणि जर आता 20 वर्ष सगळ्यांनी जी आता जी लोकांची परिस्थिती बघाल तुम्ही, की इथे खरंच लोकांचे फोटो घेण्यापेक्षा जर घराघरामध्ये तुम्ही जाऊन फोटो घेतलात, लोक जीव मुठीत घेऊन राहत आहेत, आणि जर ती जीव मुठीत घेत असेल तर कधीही स्लॅब पडेल आणि कधी रात्रभर झोपत नाहीत महिला वर्ग वगैरे आहे. म्हणजे अशी परिस्थिती असताना जर जे आता कोण करत हे जे रिडेव्हलपमेंटला विरोध करत आहेत ते कोण नाहीत. आता एक मिर्जे म्हणून कोणतरी नवीन व्यक्तीचं मी नाव ऐकते, पण ते कोण आहेत. एवढे दिवस 20-25 वर्ष आज हे सगळं चाललं होतं, ती तेव्हा ते कुठे होते, आता कुठून जागे झाले, आणि कधी मदत म्हणून कधी कोणाच्या घरी किंवा काय चाललं आहे, बाबा तुम्ही कुठे राहता. आज आमची परिस्थिती आली, जर आम्हाला दर आठवड्याला महानगरपालिका येते आणि हे लिहून दे जाते की तुम्ही आता खाली कार्यालयाला पाहिजेत, की तुमच्या धोकादायक बिल्डिंग आहेत, कुठे जाणार लोक, नोटीस मिळतात आहेत, तर जाणार कुठे आम्ही. आज आम्हाला रस्त्यावर उतरावं लागणार आहे, आणि हे तर आम्ही होऊ देणारच नाही, कारण आम्हीसुद्धा गप्प बसणार नाही, कारण आज आमच्या हातात आलेला घास तुम्ही काढून घेत असाल तर हे चांगलं करत नाहीत. रिडेव्हलपमेंटला 20 वर्षापासून कोणाचाही विरोध नाही आहे आमच्याकडे. घरं आमची आहेत, हाल अपेष्टा आम्ही काढतोय, आणि ह्यांना आम्ही ओळखत पण नाही. हे ओहोळ कोण आहेत, काय कोण आहेत, कुठून बाहेर नाहीत, यांना आमच्या सेक्टर 9 मधली परिस्थिती खरोखर माहिती आहे का, की लोकं कशी राहत आहेत. यांना आत्ताच कळवळा का आला, जेव्हा CC मिळाली त्याच्यानंतर हे झोपेत ना जागे झाले आणि आलेले आहेत. मग 20 वर्षात ते लोक का नाही आले, त्यांना का नाही प्रेम उत्पन्न झालं आमच्या लोकांचं, आमच्या लोकांचं जरा सुद्धा अचानक त्यांना सगळं प्रेम उत्पन्न झालं कशावरनं झालं, ह्याच्या पाठचा उद्देश काय. सरळ सरळ अगदी लहान मुलांना सुद्धा समजेल की अचानक हे पुढे आलेले आहेत, त्यांचा उद्देश काय की बिल्डरांपर्यंत हे पोचले पाहिजेत किंवा काय. आता ते काय सांगायला नको, मी ओपन बोलत नाही, पण ज्याला समजायचा तो पूर्ण समजून जातोय की यांचा काय उद्देश आहे. यांचा स्वतःचा स्वार्थ आहे, घरं आमची आहेत, हाल अपेष्टा आम्ही काढतोय. जीव हा एवढा स्वस्त आहे का बाबांनो, की जी 4 लोक आज तुम्हाला अपोज करतायत, तुम्ही कशासाठी अपोज करताय. एक लक्षात ठेवा, मराठी माणूस फक्त तुमच्या आमच्या खेचण्यानीच मागं आहे,
आणि ह्या ठिकाणी तुम्ही एकता दाखवा आणि सगळ्यांचं चांगलं होऊ दे. आणि चांगलं होण्यासाठीच रिडेव्हलपमेंट हा आहे, कारण त्यावेळेला ज्यावेळेला 1981-82 साली सिडकोनी ही घरं बांधली त्यावेळेला सिडकोची कंडिशन अतिशय विचित्र होती, प्रकल्पांना विरोध करत होते, त्यामुळं तिथं गवंडी वगैरे लोक कामं करू शकत नव्हते. अशा परिस्थितीत घरं उभी राहिली, इथं राहणारी जनता ही गरीब आहे आणि ह्या गरीब लोकांसाठी कोणी बिल्डर समोर येऊन जर का त्याचं पुनर्वसन करत असेल तर ही चांगली गोष्ट आहे. थोडंसं डोकं लावा, चार माणसांसाठी गव्हर्नमेंटने सुद्धा तुमच्या रूलप्रमाणे फुलफिल होत आहे आमचे 90% लोक. मग गव्हर्नमेंटने सुद्धा ह्या कंडिशन घालून हा प्रोजेक्ट मागं घेता कामा नये ॲक्च्युली. आणि असं असेल तर आम्ही सगळे त्याच्यासाठी रस्त्यावर उतरायला तयार आहोत. आता आम्ही एवढे पुढे निघून आलेलो आहोत आणि आम्ही आता बिल्डरच्या सहकार्याने आम्ही आता लोकांना संक्रमण शिबिर रूम देण्याबाबत किंवा भाडा देण्याबाबत पर्यंत आम्ही आलेलो आहोत. आणि अचानक हे लोक विरोधक लोक आहेत ते अचानक त्यांना शिशीबद्दल आणि ह्याच्याबद्दल प्रश्न पडला आहे. ह्या नालायक लोक कधीच इथे आलेले नव्हते, आम्हाला कधी मदत केलेली नाही आहे. आणि मी सांगते ह्या लोकांना आमच्या तोंडातला घास आलेला आणि ताट थाली सजवलेली ते खेचायचं, त्यांना काही हक्क नाही 25 लोकांना, फक्त 425 लोक जर आमच्या सोबतनी आहेत तर मग ह्या लोकांना, 4 लोकांसाठी आपण काय घरं आणि शिशी हे करण्याचं काय लायकीचे आहेत का लोक ती. आणि डॉक्युमेंट्स तिथे ठेवले होते त्यांच्या रेफरन्ससाठी, त्यांनी येऊन तिथे ऑफिसचं टायमिंग पण दिलं होतं की या या टायमामध्ये येऊन तुम्ही भेटा आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते इथे विचारा, पण कोणी आलेलं नाही आहे. आणि असं मागून असं बोलणं ते चुकीचं आहे. हो हो, आता कसं एवढे वर्ष लोक इथे म्हणजे धोकादायक इमारती आणि कसं म्हणजे जीव मोठी घेऊन राहत आहेत इथे. आणि हे रिडेव्हलपमेंटचं काम लवकर झालं पाहिजे, कारण लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे हा. सांगायचं म्हणजे उद्देश, आज आमची सीसी आलेली आहे, आम्ही ऐकतात त्याबद्दल धन्यवाद देतो. त्यानंतर किशोर पाटकरांना धन्यवाद देतो, महानगरपालिकेने आपल्या सीसी दिल्या, ट्रान्झिस्ट कॅम्पचं काम आम्ही आता ऑलमोस्ट चालू करणार आहोत, बिल्डर आता चालू करणार आहे. त्यानंतर लोकांना आम्ही भाडं द्यायचा प्रयत्न आहोत, पण कोण ये मध्ये मिर्जे वगैरे सारखे लोक येऊन मध्ये खो घालण्याचा प्रयत्न करतात, त्यांचा इथं काय घेणं देणं नाही, त्यांची स्वतःची रूम पण नाही इथं, ना त्यांचं इथं कोण पॉलिटिकल अस्तित्व नाही आहे. हे पॉलिटिकली हे काहीतरी हे करण्याचा, राजकारण करण्याचा इथं प्रयत्न करत आहेत. ह्यांच्या विरोधामध्ये काहीही ह्यांच्यामुळे अडणार नाही किंवा ह्यांच्या विरोधामुळे काहीही फरक पडणार नाही. ही सर्व जनता सुशिक्षित आहे, ही रोडवरती यायला तयार आहे. ह्यांच्या विरोधात हा राजकीय स्टंट आहे त्यांचा, बस दुसरं काही नाही, हे राजकीय स्टंट आहे. कोणतरी त्यांना सांगतंय आणि हे ते लोक करतंय, याच्या पलीकडे दुसरं काही नाही. तो मेरी उनसे हात जोडकर विनंती आहे की आप भी जरा अपनी बुद्धि से काम लो, ऐसे जो बच्चे लोग आपके पास आ रहे हैं, कुछ मेंबर्स आपके पास आ रहे हैं, उनको सही से दिशा दो कि आपका घर बनने जा रहा है. भैया आप भी उनको सपोर्ट करो, आप बोल रहे हो कि पेपर सही नहीं है, आप बोल रहे हो कि ये नहीं है, आप जाके खुद जाके चेक करो. 15 साल हो गया इस प्रोजेक्ट को चलते हुए, लोगों ने पेपर सबमिट किए हुए हैं. महानगर पालिका इस चीज़ को 2015 में स्क्रूटनाइज कर चुकी है, हर पेपर उन्होंने स्क्रूटनाइज किए बिना कैसे परमिशन दी. मैं तो ये बड़ा मुझे अचानक ये लग रहा है कि ऐसा कैसा ये लोग बोल रहे हैं कि भैया वो गलत पेपर थे. कोई भी गवर्नमेंट ऑफिसर जो है वो उसकी अपनी एक ड्यूटी है, वो अपने ड्यूटी के मुताबिक काम करता है. उसको भी मालूम है कल मैं अगर कोई गलत लगा ये करता हूँ तो मेरी नौकरी भी जाएगी. तो ये आज उनको जो धमकाना या बिल्डर को धमकाना, ये केवल एक पैसे का खेल है, ये खाली केवल पैसे के लिए किया जा रहा है, ब्लैकमेलिंग की जा रही है. इससे कहीं ना कहीं मैं समझता हूँ रोकना होगा ये, नहीं तो जो लोग बेचारे इतने 20-25 साल से ये टूटी फूटी बिल्डिंगों में रह रहे हैं, C1 कैटेगरी की बिल्डिंगों में हम रहने को मजबूर हैं. और ये लोग जिस तरह का अभी खो डाल रहे हैं, उसमें वादा डाल रहे हैं, मतलब हमको मरने के लिए मजबूर कर रहे हैं. तो मैं प्लीज़ उनसे हाथ जोड़ कर ये कहता हूँ कि आप अगर कोई सद्भावी योजना चला रहे हैं या कोई सोसाइटी या कोई भी मंडल आप चला रहे हैं तो इंसानियत का विचार करें, इंसानियत का प्लीज़. आपल्या स्वार्थासाठी म्हणजे जनतेची पूर्णपैकी दिशाभूल करत आहे. आज 20 वर्ष आम्ही लढा देत आहे या रिडेव्हलपमेंटला, परंतु आत्ताचे आलेले काही लोक त्यांना असं वाटलेलं की काहीतरी दुकान मांडून आपल्याला काहीतरी आपलं पोट भरावं म्हणून आता हे चाललेलं आहे पूर्ण. परंतु ह्या कामामध्ये ते कधीच सक्सेस होणार नाही आहे, सक्सेसफुल कधीच होणार नाही आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तुम कितना भी कर लो प्लान, पब्लिक को मालूम है तुम लेके बैठे है दुकान. आज आम्ही आमच्या घरात असे दिवस काढलेले, माझ्या स्वतःच्या घराचा पण स्लॅब पडला तेव्हा माझ्या मुलीला, छोट्या मुलीला लागलं होतं तेव्हा. ही लोक कुठं गेलेली आणि ह्यांचा अधिकार काय आहे
आमच्या सीसी येते किंवा नाही येते काही वस्तू देत ना, आम्ही आमचे प्रयत्न करतो, आमच्या पाठीशी तटस्थ आमच्या इथले स्थानिक नगरसेवक आहेतच, त्यांच्या प्रयत्नाने आजपर्यंत आमच्याकडे सीसी जवळजवळ सर्वांच्याच आलेले आहेत, आमची पण येईलच आता थोड्या दिवसात. आणि एवढ्या मेहनतीने काम करून तुम्ही शेवटच्या क्षणाला सीसी कॅन्सल करणार, अरे तुमच्यात हिंमत आहे, समोर या आणि सेक्टर 9 तुम्ही अवनी सोसायटीमध्ये येऊन दाखवा तुमच्यात हिंमत असेल तर. अभी ये मिर्जा कौन है क्या है मैं तो आज तक उसको देखी नहीं हूँ, खाली नाम सुनी हूँ. अगर उसको ऐसा लगता है अभी ये प्रोजेक्ट के लिए हमारा ये कैंसिल करने के लिए, वो कैंसिल होएगा करके उसको उम्मीद में तरह मत बोलना. उम्मीद करने का नहीं तू, और तू कौन है क्या है तेरा बाप भी नहीं कर सकता. तू है ना खाली हमारे कंपाउंड में ना, तू खाली पैर रख के देख, ये चप्पल है और मैं अकेली है ना, चप्पल उठा, मैं देखू काफी है अकेली, ऐसा भी उसको मारेगी ना, उसके बाप ने भी कभी उसको मारा नहीं रहेगा. वो कौन है यहाँ का, उसका घर है यहाँ पे, उसका दार है, क्या है उसका यहाँ पे, कुछ भी नहीं है उसका. वो खाली लोगों को, पब्लिक को ना भड़काता है वो, और कुछ नहीं कर रहा वो, उसका कुछ है ही नहीं. घर लोग, घर हमारे, हमारे मेहनत के घर है, उसको क्या है, पब्लिक का पैसा खाता है वो, ऐसा ओरिजिनली. सुमित्रा साहब, प्रिया शरण से रिपोर्ट, नवी मुंबई. सब्सक्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आइकन फॉर लेटेस्ट नेशनल एंड इंटरनेशनल बजिंग न्यूज़.